नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला उंबर कसे बनवायचे ते दाखवणार आहे. काही ठिकाणी ह्याला गुलगुले देखील बोललं जातं आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आज मी तुम्हाला माझ्या घरी ज्या पद्धतीने गुलगुले बनवले जातात त्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. परफेक्ट प्रमाणासह आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्व प्रमाण आपण एकाच कपाने किंवा वाटीने मोजून घेणार आहोत. इथे मी 3 पेले गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 पेला तांदळाचं पीठ, 1 पेला बारीक चिरून घेतलेला गूळ. सुरुवातीला आपण 1 पेला दूध ह्यामध्ये घालून घेऊया. इथे मी साईसकटच दूध घेतलेलं आहे. तसेच चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गुलगुले बनवले जातात. काही ठिकाणी फक्त गव्हाचं पीठ आणि गूळ वापरूनही गुलगुले बनवले जातात. काही ठिकाणी ह्यामध्ये बडीशोप देखील घातली जाते. आता ह्यामध्ये मी अजून दूध आणि पाण्याचं मिश्रण टाकून हे मळून घेणार आहे. चांगलं एकजीव करून आपल्याला हे मळून घ्यायचं, त्यामध्ये गुठळ्या ठेवायचे नाही आहेत. आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे. आता ह्यामध्ये मी 1/2 चमची खायचा सोडा घालून घेतला. आता पूर्ण मिश्रण आपण थोडंसं पाणी घालून एकत्र मळून घेऊया. पीठ चांगलं एकत्र मळून झालं. आता मी ह्यामध्ये 1 चमची वेलची पूड घालून घेते. आता मिश्रण एकजीव करून झालं. आता आपण हे झाकण ठेवून 4 ते 5 तासांसाठी असंच मुरू देऊया. तुम्ही हे मिश्रण रात्रभर देखील असंच झाकून ठेवू शकता, किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 1/2 ते 1 तासासाठी तुम्ही झाकून ठेवलं तरीसुद्धा देखील चालेल. रात्रभरासाठी मी हे पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं. तुम्ही इथे बघू शकता पीठ छान एकजीव झालं आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमची जिरं आणि 1/2 वाटी इतकं बारीक वाटून घेतलेलं सुकं खोबरं घालून घेते. तुमच्याकडे जर सुकं खोबरं नसेल तर तुम्ही त्याऐवजी ओलं खोबऱ्याचा वापर देखील करू शकता, किंवा स्किप केलं तरी देखील चालेल. आता हे मिश्रण गुलगुले बनवण्यासाठी म्हणजेच उंबर बनवण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. अलगद ते चमचीवरनं सुटलं पाहिजे. आता इथे तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झालं आहे, परंतु थोडंसं बॅटर आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर जर का ते बॅटर लगेच वरती आलं तर समजायचं की ते एकदम परफेक्ट तयार आहे. आता आपण हे अशा पद्धतीने गुलगुले ह्यामध्ये सोडून घेऊया. अशा पद्धतीने थोडं थोडं बॅटर इथे घालून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने देखील ह्यामध्ये बॅटर घालू शकता. थोडेसे गुलगुले शिजले असं वाटलं की नंतर अशा पद्धतीने एक एक गुलगुले असे सुटे करून घ्यायचे. लगेच हलवायचे नाही, नाहीतर ते एकमेकांना चिकटतात. तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी जर का आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे मलासुद्धा कळेल की तुम्हाला रेसिपी आवडत आहेत. आणि जर का तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. सुरुवातीला गुलगुले आपल्याला तळताना गरम तेलात तळून घ्यायचे आहेत. नंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहेत. पहिली बॅच इथे तयार आहे. आता आपण ती काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व उंबर तयार करून घेऊयात. पुन्हा जेव्हा आपण तेलामध्ये गुलगुले टाकू तेव्हा तेल चांगलं गरम असलं पाहिजे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व उंबर आहेत ते तळून घेऊया. अशा पद्धतीने एकदा नक्की गुलगुले बनवून बघा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच झटपट आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.